स्वागत है आपका बी न्यूज नेशन में। मैं हूं आबिद हुसैन शेख। मेहनत करके खाने वाले गरीब व्यापारी पर पुलिस की दादागिरी का नजारा। तकलीफ और परेशानी उठाकर मेहनत की कमाई के लिए सड़क किनारे बैठकर घर और परिवार चलाने वाले सड़क व्यापारी पर रहम खाने की बजाय मैसूरू सर्कल के पास ऐसा ही पुलिस की दादागिरी का नजारा देखने को मिला, जो व्यापारी के तराजू को उठाकर जमीन पर फेंक के टुकड़े टुकड़े करने वाले इस पुलिस के बर्ताव से सोशल मीडिया में जनता में खूब गुस्से की लहर देखने को मिल रही है इस पुलिस वाले के खिलाफ। ಬಿಸಾಕೋದು ತಕ್ಕಡಿ ಎತ್ತಿ ಬಿಸಾಕೋದು ಮಾಡೋದು ಏನಮ್ಮ ಏನಮ್ಮ ಸಮಸ್ಯೆ ಇಲ್ಲ ಅವ್ರಿಗೆ ಗದರ್ಸ್ತಾರೆ ಹೇಳಿ ಗದರ್ ಸರ್ ನೀವು ಬೇಕಾದ್ರೆ ಕೇಸ್ ಹಾಕೊಳ್ಳಿ ನಿಮ್ ಕಾನೂನು ರೀತಿ ಏನ್ ಬೇಕಾದ್ರೆ ಮಾಡಿ ಅವ್ರಿಗೆ ಪರವಾಗಿಲ್ಲ ಇದು ಮಾಡಿದ ತಪ್ಪಿದು ಏನ್ ಮಾಡಿದೆ ಏನ್ ಮಾಡಿ ರೆಕಾರ್ಡ್ ಆಗಿದೆ ಪೂರ್ತಿ ನೀವು ಅಲ್ಲಿಂದ ಫಸ್ಟ್ ಗಾಡಿ ತೆಗೆದ್ರೆ ತಕ್ಕಡಿ ಬಿಸಾಕಿದ್ರಲ್ಲ ಅಲ್ಲಿಂದ ರೆಕಾರ್ಡ್ ಆಗಿದೆ ತಕ್ಕಡಿ ಬಿಸಾಕುತ್ತ ಸಾಮೆ ತಕ್ಕಡಿ ಹೇಳಿ ಬೆಳಗ್ಗೆಯಿಂದ ಹೇಳಿ ಸಾಕಾಗಿದೆ ಹಳೆ ತಕ್ಕಡಿ ಅದ ಆಯ್ತಾ ಆದ್ರೆ ಅವ್ರೇನ್ ಮಾಡ್ತಾರೆ ನಡಿಯಮ್ಮ ಆಯ್ತು ಏನ್ ಕಿತ್ತೋಯ್ತು ಹೊಡ್ದೋಯ್ತಾ ಹೊಡ್ದೋಯ್ತು ನೀವು ನೀವು ಒಂದ್ಸತಿ ಹೇಳಿದ್ರೆ ಅವ್ರು ನೀವು ಕೇಳಲ್ಲ ಅವ್ರೆಲ್ಲ ಒಂದ್ ಟೆನ್ಶನ್ ಆಗಿ ಏನೋ ಒಂದು ನೋಡಿ ಅದು ಹೊಡೆದೇ ಹೋಯ್ತಾ ತಕ್ಕಡಿ ಪಾಪ ಅವ್ರು ತೂಕಲ್ಲಿ ಮೋಸ ಮಾಡ್ತಾರೆ ಗೊತ್ತಾ ತೂಕ ಹಾಕ್ಸಿ ಸರ್ ಯಾರು ನಾವು ಕರೆಕ್ಟ್ ತೂಕ ಬರುತ್ತೆ ಇಲ್ಲ ತೂಕ ಹಾಕ್ಸಿದ್ರೆ ಈಗ ಎಲ್ಲ ಹಳೆ ತರ ಸುಮ್ನೆ ಅವ್ರು ಬೇಕು ಅಂತ ಇಟ್ಕೊಂಡಿರ್ತಾರೆ ತರ और खबरों के लिए देखते रहिए बी न्यूज नेशन। ऐसा आप देख सकते हैं कि मेरे हाथ में यूनिस्टोन कितने ही सालों से अगर वो पत्थर आपके गुर्दों में हो या पित्ते में ग्लैडर के भी जहाँ पत्थर होता है ऑपरेशन से नहीं निकलता लेकिन ये दवा खाने के बाद वो आपको जो यूरिन के जरिए जो है बुरा होकर निकल जाएगा। जहाँ बड़े बड़े ऑपरेशन फेल हो जाते वहां पर ये दवा काम करती है।